नाही, आज दिवसभर सकाळी 10:30 शार्प बैठका सुरू झाल्या आणि आत्ता जवळजवळ किती वाजले, 7 वाजलेत. तर नॉनस्टॉप दिवसभर सगळ्या त्या ठिकाणी मराठवाड्याच्या इच्छुक उमेदवारांच्या त्या ठिकाणी इंटरव्ह्यूज झाले किंवा त्यांच्याशी चर्चाही झाली. आणि मला असं वाटतं की प्रत्येक मतदारसंघात मोठी संख्या होती. काही काहींचं तर 15-15, 20-20 लोक पण होते, काहींना 4-5 होते, अशा संख्येने लोक होते. आणि त्यामुळे सविस्तर चर्चा प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची झाली. या ठिकाणी अद्याप जरी जागा वाटप झालेल्या नसल्या तरीसुद्धा लोकांनी इन जनरल ज्या ज्या लोकांनी पैशाकडे आपल्या पक्षाकडे अर्ज केलेला आहे त्या सगळ्यांचाच इंटरव्ह्यू आज आदरणीय पवारसाहेबांनी आणि आमची जी काही पार्लमेंटरी कमिटी आहे त्या कमिटीने आज सगळ्यांचाच इंटरव्ह्यू डिटेलमध्ये घेतलेला आहे. दिवसभर हे इंटरव्ह्यू चालले, खूप वेळ गेला, चांगला प्रतिसाद आहे, खूप उमेदवारांची संख्या जास्त आहे का? खूप जास्त आहे. मी तेच म्हणतो की काही काही मतदारसंघात 15-15, 20-20 सुद्धा उमेदवार आहेत. बीड जिल्ह्यात तर सगळ्यात जास्त आहेत. आणि एकंदर मला असं वाटतं की लोकांचा उत्साह आहे. तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर उभा राहावं ही सगळ्यात आग्रही त्यांची भूमिका आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच गर्दी निश्चित प्रकारे खूप जास्त आहे. मी असं म्हणेल की मराठवाड्याच्या 100% जेवढे काही एकूण जागा आहेत त्या सर्व जागांसाठी त्या ठिकाणी उमेदवार होते. आणि प्रत्येकानेच प्रत्येक मतदारसंघासाठीच इंटरव्ह्यूज डिटेलमध्ये झालेले आहेत. मी आकडा सांगू शकेल, एकच सेकंद मी सांगू शकेल तुम्हाला. माझा बी आहे का इथे? नाही नाही. हे बघा, एकूण जे काही संख्या आहे ती कशी ॲड नाही केलेली. आता ही प्रत्येक मतदारसंघाची वेगवेगळी ही जरा ॲड करावी लागेल. पण एकंदर मला एवढंच सांगायचं की असा एकही मतदारसंघ नसेल की ज्या मतदारसंघात लोकांचे अर्ज नव्हते. त्यामुळे सगळ्या मतदारसंघांमध्ये लोकांचे अर्ज होते आणि सगळ्या मतदारसंघांमधल्या लोकांचा इंटरव्ह्यू झालेला आहे. उमेदवार निश्चितीचे निकष साधारणपणे काय असतील पार्लमेंटरी बोर्ड म्हणून? सगळ्यात महत्त्वाचं आज आपण एक लक्षात घ्या की या ठिकाणी इंटरव्ह्यू झालेले आहेत, म्हणजे इच्छुक कोण आहेत हे कळलं, त्यांनी आपापले कसे निवडून येणार आम्ही ही खात्रीपूर्वक त्यांनी त्या ठिकाणी माहिती पार्लमेंटरी बोर्डला दिली. आता सगळ्यात महत्त्वाचा जो एक महत्त्वाचा विषय चालला आहे की आम्ही जे महाविकास आघाडी म्हणून आम्ही जे बसतो तर त्याबाबत जे काही क्लिअर मतदारसंघ असतील तिथे काहीच अडचणीचा विषय नाही. पण जिथे काही अजून टाय झालेला आहे की जिथे दोन कधीकधी उबाटा आणि राष्ट्रवादी मागतं, कधीकधी उबाटा आणि काँग्रेस मागतं आहे, कधी तिन्ही पक्ष मागतायत, तर या बाबतीतला जो निर्णय आहे तो 7, 8 आणि 9 या 3 दिवसामध्ये आम्हीसुद्धा त्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या संदर्भातला एक मी पण एक सदस्य असल्या कारणाने आम्ही 7, 8, 9 मध्ये बसणार आहोत. आणि त्या 3 दिवसामध्ये कुठल्याही परिस्थितीत सर्व जागा निश्चित केल्या जातीलच अशा पद्धतीचा खुणगाड बांधूनच त्या ठिकाणी आम्ही उठणार आहोत. महाविकास आघाडीचं जागावाटप 9 तारखेला फायनल होईल असे एक संकेत देण्यासाठी? निश्चित प्रकारे होईल असं मला पूर्ण खात्री आहे, कारण आमच्या सिरीज ऑफ मिटिंग्स आत्तापर्यंत झालेल्या आहेत. आणि मला असं वाटतं जर 10 तारखेला आचारसंहिता लागणार असेल किंवा 12 पर्यंत लागणार असेल तर त्या इतक्या लास्टपर्यंत जागा वाटपाचं तिढा ठेवणं योग्यही नाही. आणि त्यामुळे आम्ही प्रत्येक जणांनी आदरणीय उद्योजींना सुद्धा आम्ही घरी जाऊन भेटलो आहे, पवारसाहेबांना आम्ही ज्या काही सध्याच्या अडचणी त्या सांगितल्यात, वरिष्ठ नेतेसुद्धा एकमेकांमध्ये बोलतायत. मला वाटतं की पवारसाहेबसुद्धा राहुल गांधीजींना आणि चेन्नीथलाजींना बोलतायत. या सगळ्या मार्गातून एकच आहे की जिथे काही आमच्या लेवलला काही सुटत नसेल तर ते वरिष्ठ लेवलला सोडवण्याच्या दृष्टिकोनातूनचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. बीड मधून साधारणतः बीड जिल्ह्यामधून 57 उमेदवार आता इंटरव्ह्यू दिलेले आहेत.
त्याच्यामध्ये सर्वाधिक उमेदवार हे आमच्या आष्टी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होते. परळीमधून सुद्धा 14 उमेदवारांनी इंटरव्ह्यू दिलेले आहेत आणि केजमधून जवळपास 12 जणांनी दिले. बीडमधनं पण 10-12 लोकांनी दिलेले आहेत. असे सगळे बीड जिल्ह्यातून 57 लोकांनी दिलेले आहेत. आपण जसं आपण ज्या पद्धतीनं म्हणताय की हे संघर्ष आमच्या दृष्टीनं बीड जिल्ह्यामधली निवडणूक संघर्षाच्या नाही तर आमच्या अस्तित्वाची पण नाही आता राहिली, कारण समोरच्याच्या अस्तित्वाची राहील. नाही, मला असं वाटतं की शेवटी एकच आहे. हे बघा, महाविकास आघाडीचं सरकार जर आणायचं असेल तर इलेक्टिव्ह मेरिट हा एकमेव क्रायटेरिया असू शकतो. म्हणजे निवडून येण्याची पात्रता हाच एकमेव निकष. याच निकषावर मला वाटतं तिकीटं आम्हीसुद्धा वर महाविकास आघाडी म्हणूनसुद्धा त्याच निकषावर तिकीटं जागा वाटप करण्याचा मुख्य निकष ठरवण्यात आलेला आहे. आणि मला वाटतं की ज्या जागा वाटप होतील मग त्यामध्ये त्या त्या पक्षांनीसुद्धा खऱ्या अर्थाने कोणता उमेदवार त्यांच्या यादीतला निवडून येऊ शकतो त्या निकषावरच त्यांनी तिकीट द्यावं. आणि मग त्यात एक नक्कीच आहे की शेवटी कुठल्याही पक्षाला, महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण असा पक्ष आहे की जो धर्मनिरपेक्ष विचाराने चालतो आणि कुठल्याही परिस्थितीत सामाजिक जे काही बॅलेन्स असतं ते पण मेंटेन व्हायला पाहिजे. निवडून येण्याचा निकष हा प्रमुख असतो विषय, पण त्याचबरोबर सामाजिक बॅलेन्ससुद्धा मेंटेन करण्याचा प्रयत्न, म्हणजे ज्यात OBC काही उमेदवारी असलीच पाहिजे, काही मुस्लिम बांधव असले पाहिजे, काही मागासवर्गीय बांधव असले.